मोटा गोलंदाज नितीन पुन्हा एकदा तयार होईल. आपण पाहू शकाल चंदू शेटे सर देखील आमच्या मंचावर आहेत, त्याचबरोबर चौकीदार देखील आनंद घेतात या मॅचचा. आणि खरोखर क्रिकेटवर त्यांनी खूप वेळा प्रेम दाखवले, अनेक स्पर्धा साक्षीदार राहिलेत, ते नेहमीच या स्पर्धेसाठी येतात ते, आणि आज देखील आलेत. स्वागत आहे, पुन्हा एकदा गोलंदाज तयार ओंकार देसाई. चांगला फटका लॉफ्ट केला ऑन साइड ला, लॉन्ग ऑन ला क्षेत्ररक्षक आहेत. एक रन कंप्लीट, दुसरी रन घेण्याचा प्रयत्न. चार क्षेत्ररक्षक एका बॉलच्या मागे धावतायत. धुंडो धुंडो रे साजना, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एका बॉलच्या मागे चार क्षेत्ररक्षक धावत असताना तो षटक इथे चालू आहे. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस, पाच ओव्हरची मॅच. चौथं षटक टाकत असताना ओंकार देवीदास देसाई राईट मोर द विकेट टू नितीन. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, अतिशय चांगला झेल स्लिप मध्ये किशन देवेंद्रने घेतला झेल. दुसरी विकेट ओंकारच्या खात्यामध्ये. संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली 22 या आकड्यावर, 22-22. डान्सिंग अंपायर, और इस बार चहीते खिलाड़ी गोटिया मैदान में जाते हुए. गेंदबाज ओंकार देसाई, काफी बढ़िया गेंद, सफल होकर खेलना चाह रहे थे बल्लेबाज, लेकिन सीधी गेंद जाकर टकराई शरीर पर. और एक डॉट बॉल यहां पर, समाप्ति की घोषणा अंपायर द्वारा. चौथा ओवर चलता हुआ ओंकार देसाई राइट मोर द विकेट गेंदबाजी करते हुए गोटिया के लिए. ये गेंद पटकी हुई गेंद थी, बैक फुट पर जाके स्ट्रोक खेलना चाह रहे थे गोटिया, मिस की लाइन पूरी तरह से. और एक डॉट बॉल, काफी बढ़िया गेंदबाजी करते हुए ओंकार देसाई इस चौथे ओवर में पारी के. पांच ओवर का खेल खेला जा रहा है, काफी भारी तादाद में यहां पर दर्शक आनंद लेते हुए क्रिकेट का. फुल टॉस गेंद थी, इसे लॉन्ग ऑन की जानिब खेला है, स्ट्रोक में ताकत इतनी झोंक दी. दो रन यहां पर जरूर मिलेंगे, अंपायर का इशारा आता हुआ. दो रन के साथ कुलयोग में बढ़ोतरी, और यहां पर कुलयोग हो तर गोलंदाजी माकवर तयार असेल शेवटचं षटक टाकण्यासाठी. ओंकार देवीदास देसाई नेहरू नगर कुर्ला परिसरातला निश्चितच सध्या टेनिस क्रिकेट विश्वातला खूप चांगला खेळाडू. यावेळेला पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. निश्चितच डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या पायाचा वेध घेतोय. पहिला चेंडू निर्धाव. इथे ओंकारचा मागच्या मॅच मध्ये हिरो ठरला होता, जॅकी श्रॉफ यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला होता. निश्चितच चांगली चर्चा झाली होती ओंकारची. यावेळेला दुसरा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. मोठा टर्न पाहायला मिळतोय, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी. मोठा ब्रेक आणि यष्ट्यांच्या मागे तुम्ही पाहू शकाल ऋषिकेश केशव वैद्य कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवतायत. या दोघांना माहिती आहे कशा प्रकारचा खेळ आहे, अनेक वर्ष एकत्र खेळतायत. तिसरा चेंडू देखील तसाच पाहायला मिळतोय, पायरा दळतोय. रन आउटची संधी मिस केला थ्रो इथे किशन देवेंद्रने, आणि एक रन नक्कीच मिळेल. एक रन बरोबर संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावर. चौथं षटक चालू असताना 10 लॉस ऑफ 4 विकेट, चार गडी बाद 10. फलंदाज तयार बॉन्ड. तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओंकार देसाई आता मात्र तुम्ही पाहू शकाल फाईन लेगला देखील एक क्षेत्ररक्षक लगोले, ही चांगली बाब आहे. पुन्हा एकदा सुरेख लाईन, एक रन चोरण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. खराब क्रिकेट इथे पाहायला मिळालं, हे पाहू शकाल. ओंकार देसाई अजूनही तयार, गोलंदाजी माकवर 11 धावा फलकावर लागल्यात. अजूनही दोन चेंडूचा खेळ शिल्लक. ओहो सुरेख लाईन, आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. तुम्ही पाहू शकाल तीन खेळाडूंकडून बॉल जातोय ओंकारच्या हातात. सध्या मैदानामध्ये हास्याचे फवारे देखील उडताना दिसतात. चांगलं वातावरण क्रिकेटसाठी मी म्हणेन. सध्या एसपी संघ खूप चांगलं प्रदर्शन करतोय, एकाच दिवसात दोन सेमीफायनल पर्यंत धडक मारण्याचा कदाचित पराक्रम ते करताना देखील दिसतील, कारण अजूनही मॅच बाकी आहे, षटक संपलंय. अशा प्रकारे चार षटकांचा खेळ संपला, 11 धावा फलकावर लागल्यात, 12 धावांचं लक्ष असेल. आणि ऐकण्यासाठी तुम्हाला